Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications. आज ईडीसी लँड एक्विजिशन करतात त्याचा प्रॉफिट जाता तो तेतुल्लो थोडासा भाग म्हटल्या 12.80 कोटी ह्या गव्हर्मेंट फंडाक दिल्लो असा ईडीसीन आणि थोडे आणि 80 लाखाचे डिव्हिडन येतलो तोय सेकंड इन्स्टॉलमेंट थोड्याच दिसांनी गव्हर्मेंट फंडाक दिवपाचे असा. आज आम्ही ईडीसी मार्फत इंटरेस्ट ऑन त्यांचे जे आमच्याकडे लँड एक्विजिशन पैसे असतात सरकारचे ते 12.80 कोटी याच आम्ही मुख्यमंत्र्याकडे दिले असत आणि डिव्हिडंड जो असा तो 84 लॅक्स डिव्हिडंड होय आणि 15 दिवसां भीतर आम्ही ते दिवपाचे असत आणि त्यामुळे सरकाराक एकूण वर्षात आम्ही ईडीसीच्या हातूंतल्यान 13 ते 15 करोड इतले आम्ही दितात आणि एक अशें कॉर्पोरेशन असा की जे कॉर्पोरेशन सरकारा कडल्यान पैसे न घेता उलट एव्हरी इयर सरकाराक कंट्रीब्यूट करता. सो ईडीसी हॅज बीन प्रॉफिटेबल. येस, लास्ट इयर ईडीसीचे प्रॉफिट 73 करोड झाले, या वर्षा बाय 31 इट विल बी अराउंड 51 to 52 करोड. आय कॉंग्रेच्युलेटिंग ईडीसी चेअरमॅन मिस्टर सदानंद शेठ तानावडे अँड एंटायर टीम ऑफ ईडीसी फॉर डुईंग द एक्सलंट वर्क. ज्या पद्धतीत ते काम करता आपल्या कॉर्पोरेशनचे दुसऱ्या कॉर्पोरेशनांनी त्यांच्या कडल्यान देख घे सारखी असा की कॉर्पोरेशन सेल्फ सस्टेन असपाची गरज असा. ते आमकां डिविडंड जो असा तो 12.80 कोटी रुपये आमकां इंट्रेस्ट दिता जे आमचे पैसे, ताज्या भायर 86 लॅक्स रुपीज ते आमकां डिविडंडूय पे करतले. वीथ तेंचे सगळे ते सेल्फ सस्टेन असा. त्या खातीर परत एकदा ईडीसीच्या एंटायर टिमीचे हांव खूप खूप अभिनंदन करता आणि ईडीसी कॉर्पोरेशन ज्या पद्धतीन नॉट ओन्ली म्हणजे आपल्या कॉर्पोरेशनाचे काम करता त्या बरोबर गव्हर्मेंटाच्यो वेगवेगळ्यो CMR भायर वेगवेगळ्यो स्किमी राबयता. आमच्या A40 तर आमची अपेक्षा त्यांच्याकडल्यान आणि वाढल्या.